कोपरगाव शहरामधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि मंजूर केलेला निधीचा योग्य वापर करता येण्यासाठी आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता द्या असं आवाहन साई संस्थांचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केलं आहे. कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन इमारतींची दुरवस्था झाली आहे. या दिवाणी न्यायालय इमारतीसाठी आमदार आशुतोष काळेंनी पाठपुरावा करून विधी व न्याय विभागाकडून 38,63,49,000 रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळवली असून त्याबद्दल गुरुवारी न्यायालय इमारत येथे साई संस्थांचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार कोपरगाव वकील संघाच्या वतीनं करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आपण वारंवार किंवा मागच्या वेळेस जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर आपण अनेक शहराच्या बाबतीमधले प्रश्न कडू भाऊसाहेब आपण मांडले होते. तर नुसते प्रश्न मांडून तेवढ्यावर आपलं थांबता येणार नाही. प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी आपल्या सर्वांना नगरपालिकेची सत्ता आम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. कारण मी माझं काम करणार मी माझं काम करणारे राज्य शासनाकडनं नगरपालिकेला अनुदान आणून देईल, परंतु ते खर्च करण्याची तयारी किंवा खर्च करण्याची दानत त्यांच्यामध्ये असली पाहिजे. आणि ते जर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणा पदाधिकारी म्हणा त्या ठिकाणी निवडले गेले तर त्यांच्याकडनं हक्क म्हणून मी त्या ठिकाणी काम करून गेले ती जबाबदारी माझ्यावर राहील. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील, आपण सर्वजण समाज घडवणारे समाजाला न्याय देणारे समाजाला दिशा देणारे आपण सर्व विद्वान त्या ठिकाणी लोक समजले जातात. आणि म्हणून हा जो काही आपण काय म्हणतात त्याला ही जी काही निवडणूक आपल्याला समोर येणार आहे त्यामध्ये आपण समाजाला आमच्या वतीने विनंती करावी काही सत्ता त्या ठिकाणी द्यावी. सत्ता म्हणजे आपलं काम करण्यासाठी आम्हाला काही त्याच्यामध्ये काही हे शहराला काही वेगळं म्हणजे वेटीस धरायचं काही काम करायचं नाही. आपले जे काही कामं जे काही सर्वसामान्य सर्वांना रस्त्यावर सगळ्यांना जायचं पब्लिक प्लेसमध्ये सगळ्यांना जायचं त्याच्यामुळं ते काही कोणासाठी एकासाठी नाही. आणि म्हणून यासाठी आम्हाला ही नगरपालिकेची सत्ता पाहिजे. मॉडिफिकेशन ऑल्टरेशन आमच्या पद्धतीने लागत असतं. फॉर एक्झाम्पल बार रूम कुठं असावी, कोर्ट हॉल कसा असावा, त्याचं व्हेंटिलेशन कसं असावं, त्याच्यात थोड्या जे ऑल्टरेशन असेल तर त्याच्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना आपण सूचना द्याव्यात, त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती राहील. कारण की हा जो परिसर आहे सर, जो 12 गुंठ्याचा परिसर आहे, आणि परवा मी एक मालेगावला गेलो होतो एका मॅटरमध्ये, तर त्या 12 गुंठ्यामध्ये इतकी सुंदर इमारत बांधली होती तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कोर्ट होते, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट पासून तर सगळ्या प्रकारचे कोर्ट होते, आणि अतिशय सुंदर बिल्डिंग मालेगावची झालेली आहे. त्या पद्धतीने जर आम्हाला जर स्ट्रक्चर देता आलं, मला माहिती आहे का प्लॅन सँक्शन झालेला आहे, प्लॅनमध्ये फार चेंजेस करता येत नाही, आय ॲडमिट, आणि मार्जिनल चेंजेस जे आहे अपेक्षित आहे आम्हाला. आम्हाला महत्वाचं म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे वकिलांचे पार्किंग मेजर इश्यू आहे. आपण आता बघितलं असं सगळं रोडवर पार्किंग आहे. नंतर जो लिफ्ट महत्वाचा आहे कारण की सिनियर सिटीजन वकील पण आहे. तिसरं आम्हाला अपेक्षित आहे व्हेंटिलेशन. साहेब आमचं राहतेचं कोर्ट झालेलं आहे पण जर राहतेच्या कोर्टला इंटरनल व्हेंटिलेशन अतिशय कमी, एक्सटर्नल व्हेंटिलेशन आहे पण इंटरनल व्हेंटिलेशन आहे अतिशय कमी, म्हणजे इट इज ॲज गुड ॲज नो ते व्हेंटिलेशन. सर आणि आमची अजून एक मागणी आहे का, आमच्या प्रिन्सिपल कोर्टाचा बंगला आपण बघितला असेल त्या चिनी वकिलांच्या घराच्या शेजारचा सगळ्यात जुना बंगला येतो, तर त्या बंगल्याची म्हणजे अक्षरशः त्याच्यावर आता कापड टाकलेले कागदी कापड टाकलेले आणि तिथं जजेस राहत आहेत. तर जजेस क्वार्टर तिथं म्हणजे जागा जवळजवळ ती 8 ते 9 गुंठ्याची जागा आहे. त्याच्यामध्ये आत्ता जे आपण परवा आपण व्हिजिट दिली त्याच्यासारखे जर क्वार्टर बांधले तर डेफिनेटली त्याच्यात 4 ते 5 जजेस नक्कीच त्याच्यात बसवेल. याप्रसंगी ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी पोलीस स्टेशन जवळील जागेमध्ये नगरपालिकेमार्फत हस्तांतरित करून ज्युनियर वकिलांना चेंबरकरिता जागा मिळवून द्यावी अशी मागणी ॲडव्होकेट पोळ यांनी केली. आणि जे आता बाहेर गावावरून किंवा खेड्यातून वकील येतात त्यांना पुढे जागा उपलब्ध आहे. तर पूर्वीचं जे आपलं याची इमारत आहे पोलीसचा त्याच्या बाजूला काही जागा जी होती ती DYSP ऑफिस करता वर्ग केली होती नगरपालिकेने, आणि DYSP ऑफिसही होऊन आता 10 वर्ष शिर्डीत झालेलं आहे.
ती जागा अद्याप तशीच आहे डीवायएसपी ऑफिस कडे, तर ती जागा परत घेण्याकरता आम्ही वकील संघाच्या माध्यमातून 1/6/2021 रोजी एक ठराव केला होता आणि तो नगरपालिकेलाही पाठवला, आपल्या ऑफिसला पाठवला होता की ती जागा परत घेण्याची द्यावी आणि तिथं जर वकिलांकरता जर चेंबर तयार जर झालं तर ह्या ज्युनियर वकील जे आहेत 260 पैकी जे आता 200 वकील आहेत ग्रामीण भागातून त्यांच्या ऑफिसची व्यवस्था होईल, त्या संदर्भात आपल्याला नगरपालिकेच्या भविष्यात जरी द्यायची वेळ आली काही भाडे स्वरूपात तर तेही रक्कम वकील देऊ शकतात, पण अल्प याच्यात आम्हाला ते उपलब्ध होतील त्यासाठी वकील संघाने एक ठराव केलेला आहे, त्याचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि ती जर सुविधा उपलब्ध करून द्यायला आली तर आता कडू वकिलांनी सांगितलं तसं तर ती एक ज्युनियर वकिलाने चांगलं होईल असं मला वाटतं, त्या संदर्भातला ठराव आपण घेत आहे. याप्रसंगी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे, ॲडव्होकेट गणेश मोकळ, खजिनदार ॲडव्होकेट गणेश भोकरे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिरीषकुमार लोकणे, ॲडव्होकेट रावसाहेब जपे, ॲडव्होकेट अशोक देशमुख, ॲडव्होकेट नितीन पोळ, ॲडव्होकेट येवले, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाघचोरे, कार्यकारी अभियंता पाटील, ॲडव्होकेट बाळासाहेब कडू, ॲडव्होकेट शंतनू धोरडे, ॲडव्होकेट संजय भोकरे, नगरसेवक विरेन बोरावके, रमेश गवळी, ॲडव्होकेट संचेती, ॲडव्होकेट खालकर, ॲडव्होकेट शंकरराव यादव, ॲडव्होकेट गौरव गुरुसळ, ॲडव्होकेट महेश भिडे, ॲडव्होकेट महेश सोनवणे, ॲडव्होकेट शादाब शेख, बाबासाहेब सोनवणे आदींसह महिला वकील भगिनी यांच्यासह मान्यवर हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, AS9 मीडिया, कोपरगाव.